You're watching Ahmednagar City Channel. नमस्कार, मी सलोनी खिंडारी, एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये भडके वस्ती येथे श्री मच्छिंद ससाने हे आपल्या कुटुंबियासह झोपलेले असताना रात्री काही अज्ञात इसमांनी येऊन त्यांचा दरवाजा ठोठावून ते बाहेर आले असता त्यांना मारहाण करून त्यांचे घरासमोरच्या कोंबड्या वगैरे पळवून नेलेल्या होत्या. परंतु या मारहाणीमध्ये त्या वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झालेला होता. सरची घटना अतिशय संवेदनशील आणि गंभीर स्वरूपाची होती. घटनास्थळाला लागलीच पोलीस अधीक्षक श्री राकेशजी ओला सर, अपर पोलीस अधीक्षक श्री प्रशांतजी फेरे सर आणि सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन गुन्हा उघडकीस आणण्यासंबंधी स्थानिक गुन्हे शाखेला आदेशित केलेले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय थोरात आणि त्यांच्या सोबतच्या स्टाफने व आम्ही स्वतः परिसरामध्ये फिरून सदर गुन्ह्याबाबत माहिती घेतली असता सहसा गुन्हा हा जवळपास साधारण एक पाथर्डीच्या आजूबाजूला राहणाऱ्या उमेश रोशन भोसले राहणार साकेगाव, तसेच दौलत सुकनाशा भोसले व त्याचे एकूण साथीदार यांनी केला असल्याची माहिती प्राप्त झालेली होती. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकूण 5 मेजर व 1 अल्पवयीन अशा 6 इसमांना ताब्यात घेतलेला आहे. ताब्यात घेतल्यानंतर त्यांना विचारपूस करता त्यांनी गुन्ह्याची कबूल दिली आहे. या गुन्ह्यामध्ये एकूण 8 जणांचा सहभाग असल्याचं निष्पन्न झालेलं आहे. परंतु पाथर्डी आणि शेवगाव परिसरामध्ये मागील 3 ते 4 महिन्यामध्ये एकांत वस्ती पाहून ज्या ठिकाणी वयोवृद्ध जोडपं असतं त्या ठिकाणी जाऊन घराच्या बाकीच्या लोकांच्या घरांच्या कड्या लावून त्यांना मारहाण करून त्यांचा आयुवच लुटल्याबाबत एकूण 7 ते 8 गुन्हे मागील 4 महिन्यामध्ये दाखल होते. त्या सर्व गुन्ह्यांची कबुली या अटक आरोपितांनी दिलेली आहे. साधारण एकूण 7 दरोड्याचे गुन्हे, 5 घरफोडीचे आणि 1 चोरीचा गुन्हा हा उघडकीस आलेला आहे. त्यामुळे या एरियात जे नागरिक या घटनांमुळे भयभीत झालेले होते ते आता आश्वस्त होतील. या गुन्हेगारी टोळीला अटक करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेने यश प्राप्त केलेलं आहे. कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला, सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय, मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोर वयीन आणि विवाह पूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 98 50 20 00 17.